नमस्कार मित्रांनो जर तुमचं कोणतंही काम अडलेलं असेल एखादं काम पूर्ण होत नसेल तर अशावेळी एक अत्यंत प्रभावी लिंबूशी संबंधित उपाय आपण करू शकता मित्रांनो हा उपाय कोणत्याही कामासाठी करता येतो तुमचे पैसे कुठे अडलेले असतील किंवा तुमचं विवाह जुळत नसेल किंवा अगदी कोणतंही तुमचं काम समोरची व्यक्ती तुमच्या विशिष्ट कामासाठी नकार देते होकार देत नाही तर त्या व्यक्तीचा होकार मिळवण्यासाठी अगदी तुमचं कोणतंही काम असेल या प्रत्येक कामासाठी आपण हा उपाय करू शकता ते काम शंभर टक्के यशस्वी नक्की होईल मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू लागेल एक असा लिंबू की जो रंगाने पिवळा आहे त्यावरती कुठेही डाग धब्बे नाही आहेत आणि कोणत्याही प्रकारे त्याची वरची जी साल आहे ती साल अखंड असावी तुटलेली फुटलेली नसावी, तुटले ली, फुटले ली नसावी। आणि लिंबू जितका मोठा असेल आकाराने तितकं उत्तम तर असं एक लिंबू आपल्याला लागेल आणि सोबत चार लवंगा लागतील तंत्रशास्त्रात या लवंगांचं लिंबूचं काळ्या मिरीचं फार मोठं महात्म्य सांगितलं जातं तर अशा चार साबूत लवंगा आपल्याला लागत आहेत हा उपाय आपण आठवड्यातील कोणत्याही दिवशी अगदी कोणत्याही वेळी करू शकता सोमवारपासून ते रविवारपर्यंत अगदी कोणताही दिवस आठवड्यातील कोणताही दिवस करू शकता कोणत्याही वेळी सकाळी दुपारी रात्री मध्यरात्री कोणत्याही वेळी करू शकता मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी निघाल किंवा ते काम तुम्हाला जर आज करायचं आहे तर ते काम करण्यापूर्वी जर हा उपाय केला तर त्याचे रिझल्ट त्याचे परिणाम अत्यंत प्रभावीरित्या दिसून येतात तर मित्रांनो उपाय नक्की कसा करायचा आहे आपण हे जे लिंबू आहे साबूत लिंबू आहे त्या साबूत लिंबूच्या चारही बाजूंनी या चार लवंगा खोसायच्या आहेत या लिंबूमध्ये चार लवंगा खोसायच्या आहेत लवंगासुद्धा साबुत हव्या साबुत याचा अर्थ त्यांना समोर फूल असायला हवं समोर फूल असायला हवं आणि त्या कोणत्याही प्रकारे तुटलेल्या भंग झालेल्या फुटलेल्या नसाव्यात याची काळजी घ्या तर मित्रांनो अशा चार लवंगा चारही बाजूंनी आपण खोवायच्या आहेत आणि त्या खोवताना प्रत्येक लवंग या लिंबामध्ये खोसताना मनामध्ये ही कल्पना करायची आहे इमॅजिन करायचं की तुमची ती समस्या या लवंगांच्या माध्यमातून या लिंबामध्ये प्रवेश करत आहे किंबहुना ती समस्या तुमच्या जीवनातून निघून जात आहे जी काही तुमची अडचण आहे बाधा आहे समोरची व्यक्ती तुम्हाला होकार देत नाही आहे तर या सर्व समस्या या लवंगांच्या माध्यमातून या लिंबात उतरत आहेत अशी कल्पना करायची आहे आणि या चार लवंगा अगदी पूर्णपणे खोसायच्या आहेत फक्त फुलवरती राहील केवळ फुलवर राहील याची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एका गायीचा शोध घ्यावा लागेल होय गायीचा शोध घ्यावा लागेल तुमच्या परिसरातल्या ही गाय जर देशी गाय असेल अतिउत्तम आहे कारण या देशी गायीमध्ये देशी गाय नसेल तर अगदी साधी गायसुद्धा चालेल दुसऱ्या जातीच्या जा ज्या गायी असतात त्यासुद्धा चालतील मात्र देशी गाय अत्यंत प्रभावी परिणामकारक मानली जाते मित्रांनो अशी गाय शोधल्यानंतर आपण या गायीच्या शेणाखाली या गायीच्या शेणाखाली हे लिंबू की ज्यामध्ये आपण लवंगा खोसलेले आहेत हे लिंबू या शेणाखाली गाडायचं आहे शेणाखाली गाडायचं आहे हे लिंबू पूर्णपणे या शेणात बुडायला हवं आणि गाडल्यानंतर एक कुंकू मिळतं बाजारात की ज्याला कामिया सिंदूर असं म्हणतात हिंदीमध्ये सिंदूर म्हणतात कामिया सिंदूर किंवा कामिया कुंकू हे मिळतं बाजारामध्ये तुम्ही ते घेऊ शकता अनेकांच्या घरातसुद्धा असतं असं म्हणतात की धनवृद्धीसाठी घरातील कटकटी बाधा दूर करण्यासाठी हे कामिया सिंदूर आपल्या घरात अवश्य असावं जर नसेल तुमच्याकडे तर काळजी करू नका तुम्ही अगदी आपल्या घरातील सुद्धा हा उपाय करू शकता थोडंसं कामिया कुंकू किंवा साधं कुंकू या शेणावरती टाकायचं आहे मित्रांनो गोमाता ही तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असणारी मानली जाते आणि तिच्या शेणामध्ये सुद्धा आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या बाधा दूर करण्याची शक्ती मानली जाते तर ते कुंकू आपण त्यावरती शिंपडायचं आहे थोडंसं टाकायचं आहे विनंती आहे की काम्या सिंदूर नसेल तर तो नक्की घ्या कारण काम्या सिंदूरचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तुमचं काम हातोहात होऊन जाईल तर असं हे काम्या सिंदूर सा का किंवा काम हात कि साधा साधं कुंकू त्यावरती शिंपडा आणि त्यानंतर आपण काम करण्यासाठी बाहेर पडा मित्रांनो तुम्हाला तुमच्या कामात अवश्य यश मिळेल आणि जेव्हा तुमचं ते काम पूर्ण होईल एक दिवस लागू द्या दोन दिवस लागू द्या जेव्हा तुमचं ते काम पूर्ण होईल काम पूर्ण झाल्यानंतर हे लिंबू लवंगांसहित आणि त्या शेणासहित अशा जागी आपण ठेवायचं आहे किंवा टाकायचं आहे जिथे कुणाचाही पाय त्यावरती पडणार नाही किंवा कुत्री असतील मांजरं असतील हे त्याच्यावरून चालणार नाही त्यांचे पाय त्यावरती पडणार नाहीत थोडक्यात त्याचा अपमान होणार नाही अशा जागी आपण या तिन्ही वस्तू ठेवायच्या आहेत मित्रांनो अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचा हा तोटका उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम नमो नारायणा